तुम्हाला इकडे एक पर्वणी असते, ट्रीट असते, पण या चित्रपटाच्या निमित्ताने हे गाणं. हा चित्रपट माझ्यासाठी फारच एक स्पेशल चित्रपट आहे, कारण माझा घरातला म्हणजे माझा मुलगा सिद्धार्थ महादेवन आणि माझा नेव्ह्यू सोमेश शंगारपुरे हे दोघं प्रोड्युसर्स आहेत आणि इट्स अ फर्स्ट प्रोडक्शन अटेम्प्ट. तर जेव्हा नेक्स्ट जनरेशन असं व्हेंचर्स करतात, आम्ही पण कधी आयुष्यात असं विचार नाही केला होता की आम्ही कधी प्रोड्यूस करणार, पण हे लोक जे यंगस्टर्स आहेत त्यांचा जे थॉट प्रोसेस आहे ते बघून फार असं आम्हाला आनंद होतो. आणि असं प्रोजेक्ट जे जो सलील कुलकर्णीजींनी डायरेक्ट केलं आहे, सुमित राघवन आहे त्याच्यात, सुनिधी चव्हाणनी गायलं आहे, आणि देर आर ब्युटिफुल आर्टिस्ट अँड एस्थेटिकली फिल्म वाईज द आर्ट ऑफ फिल्म मेकिंग वाईज इफ यू सी डेप्थ कॉन्टेंट सगळं काय खूप चांगलं आहे ह्याच्यात. तर असं फिल्म जेव्हा तो फर्स्ट ते लोक प्रोड्यूस करतात बघून मला फार असं आय फील रिली प्राऊड. या शेवटचा प्रश्न असा की या टीझरमध्ये आम्ही बघितलं की मुलाचं आणि वडिलांचं नातं, तुमचं आणि तुमच्या वडिलांसोबतचं नातं आणि ते. येस, माझं वडिलांचं आणि माझं नातं खूपच असंच होतं. वी वर लाईक फ्रेंड्स अँड सेम थिंग विथ मी अँड माय चिल्ड्रन. सिद्धार्थ आणि शिवम जे आहेत दे मोर लाईक फ्रेंड्स नाव अँड नाव ते लोक पण मोठे झाले तर वी आर लाईक वन टीम, यु नो. तर असं नाही की मी सिनियर आहे तू ज्युनियर आहे, बिकॉज आय लर्न अ लॉट फ्रॉम देम. त्यांच्याकडून पण खूप शिकायला होतं आम्हाला. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. थँक्यू सो मच. थँक्यू.